वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच ₹6,000 साडी ₹3,000, 3,000 ची 1,500 आणि 1,500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटर ची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त 1 रुपयात आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त 35 रुपयात। श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफर ची मान्सून मस्ती, बालाजी कलेक्शन च्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती, बाय टू गेट वन फ्री, घेऊन जा 101 ब्रँडेड कपडे घरी। बालाजी कलेक्शन चा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल, ज्यात आहे ऑफर ची रेल सेल, राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड च्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर। मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये। बालाजी कलेक्शन, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर। फोन 02132353546 आणि 17। सो डोंट वरी, जस्ट हरी, कंडिशन्स अप्लाय। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम आजच्या विशेष घडामोडी। रेड झोन मधील नियमावलीमध्ये फेरबदल करण्यासंबंधी आलेल्या ठरावावर महापालिका सभेत जोरदार चर्चा। दुसरीकडे महापालिकेच्या काही जागा विकण्यास मंजुरी। जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला। पश्चिम भागातील मुसळधार पावसानं पुराच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ। एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांच्या साड्या खरेदीत घोटाळा झाल्याचं भुदळगड तालुक्यात उघडकीस। आणि पेट्रोल डिझेल मध्ये पुन्हा एकदा दरवाढ, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच। सविस्तर वृत्तासह भेटूयात काही क्षणातच। ओके, टॉस। यस, टॉस। इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय? उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या बीमॅटलाच ऍडमिशन घ्यायचं। धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट, इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाइड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, well equipped laboratory, industrial grade workshop, loan facility assistance, to and fro bus service,
इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट, धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स भीमॅन, NH4 विकासवाडी कागल, कॉन्टॅक्ट 02325243977। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही। आऊ नेकलेस मी घेते सांगा मी येते। जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन, घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान, सुबकता आणि सौंदर्य, अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहू सविस्तर वृत्त। रेड झोन मधील नियमावलीमध्ये फेरबदल करण्यासंबंधी आलेल्या ठरावावर आज महापालिका सभेत जोरदार चर्चा झाली। शहरातील नाल्यांच्या वर्गीकरणाचा तपशील द्यावा आणि मगच या विषयावर निर्णय घ्यावा अशी सूचना या सभेत करण्यात आली। रेड झोन संदर्भातील दोन्ही ठराव पुढील बैठकीत घेण्याचा निर्णय झाला। शाहूपुरी गवत मंडईतील भाड्याने दिलेल्या खुल्या जागा खरेदी देण्याबाबत आलेला ऑफिस प्रस्ताव मंजूर करण्यात आला, त्यामुळे महापालिकेच्या छोट्या मोठ्या जागा विकल्या जाणार हे स्पष्ट झालं आहे। त्यातून कुणाचं हित जोपासलं जाणार आहे हे मात्र उघड गुपित आहे। कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली। पार्किंग फी वसुली संदर्भातील आणि घनकचरा प्रक्रियेसंदर्भातील ठराव पुढील मीटिंगमध्ये घेण्याचा निर्णय झाला। रेड झोनबाबत शासनानं मंजूर केलेल्या नियमावलीमध्ये फेरफार करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यासाठी मान्यता मिळावी म्हणून आलेल्या दोन प्रस्तावांवर सभागृहात विस्तारानं चर्चा झाली। याविषयी मत मांडताना सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली। जयंती नाल्यावर भराव टाकून बांधकामं झाली आहेत, त्यामुळे 2005 साली पुराचं पाणी शाहूपुरी कुंभार गल्लीत शिरलं हे जरी खरं असलं तरी अलमट्टीचं पाणी सोडलं गेलं नसल्यामुळं त्यावेळची पूर परिस्थिती गंभीर बनली होती। तुलनात्मकदृष्ट्या यावर्षी पाऊस जास्त झाला आहे, तरी पण पूर परिस्थिती गंभीर बनलेली नाही असं असताना आयुक्तांनी घाई गडबडीत हे विषय सभागृहात का आणले अशी विचारणा केली। आरडी पाटील यांनी रेड झोन संदर्भातील विषय व्यवस्थित हाताळावेत, प्रशासनानं रेड झोनचा प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवण्यापेक्षा पुन्हा एकदा समिती नेमून निर्णय घ्यावा असं सांगितलं। अधिकाऱ्यांना शहरात नाले किती आहेत याची माहिती नाही, त्यामुळे नाल्यांची माहिती द्यावी आणि मगच निर्णय घ्यावा असंही काही सदस्यांनी सुचवलं। लीला धुमाळ यांनी पुराचं पाणी येत असलेल्या ठिकाणी अपार्टमेंटला परवानगी कशी दिली जाते अशी विचारणा करून पाणी आलेल्या अपार्टमेंटचे फोटो सभागृहात सादर केले। यावर राजू लाटकर यांनीही मत मांडून सभागृहाला सर्व माहिती मिळाली पाहिजे अशी मागणी केली। यावर खुलासा करताना आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी जयंती नाल्याच्या परिसरात 11 मजली इमारतीला परवानगी दिली जाणार नाही, तसंच FSI मिळणार नाही असं सांगितलं। छोट्या नाल्यांच्या परिसरात दोन्ही बाजूला 9 मीटर आणि मोठ्या नाल्यांच्या दोन्ही बाजूला 15 मीटर बांधकाम करता येणार नाही असं स्पष्ट केलं। शहरात लहान आणि मोठे नाले किती आहेत याची माहिती देण्यात येईल, त्यासाठी महापौरांनी स्वतंत्र बैठक बोलवावी अशी सूचना केली। शहरात ज्या नाल्यांचं पाणी घरामध्ये शिरलंय त्यांचा सर्व्हे करावा आणि मगच नाल्यांची वर्गवारी करावी अशी मागणी सुभाष रामुगडे यांनी केली। सहाय्यक नगररचना विभागाचे श्री राठोड यांनी रेड झोनमधील मोठे नाले प्रत्यक्ष रेकॉर्डवर छोटे केलेत असा आरोप भूपाल शेट्टे यांनी केला, त्यामुळे उत्तराखंडसारखी परिस्थिती कोल्हापुरात निर्माण होऊ शकते असंही त्यांनी सांगितलं। एकूणच रेड झोनबाबत आजच्या सभेत सविस्तर चर्चा झाली, मात्र ठराव पुढील बैठकीत होणार असल्याचं स्पष्ट झालं। दुसरीकडे शाहूपुरी गवत मंडईतील भुईभाड्यानं दिलेली जागा कुळांना खरेदी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, त्याला सुभाष रामगुडे यांनी विरोध दर्शवला, मात्र त्यांचा विरोध डावलून या ठरावाला मंजुरी देण्यात आली, त्यामुळे महापालिकेची काही ठिकाणची जागा विकली जाणार यावर शिक्कामोर्तब झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे। पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे। काही नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे। आज सकाळी 35 बंधारे पाण्याखाली होते। सायंकाळपर्यंत पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या 42 झाली आहे, तर 23 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत। मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत काही अंशी घट झाली आहे, परंतु पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।
आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 469 मिलीमीटर पाऊस झालाय. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 93 मिलीमीटर, भुदरगडमध्ये 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरीत 64, शाहूवाडी 51, चंदगड 49, आजरा 40, पन्हाळा 35, करवीर 21, गडिंग्लज 15, तर हातकणंगले तालुक्यात 8 आणि शिरोळमध्ये सर्वात कमी 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज अखेर 15,526 मिलीमीटर पाऊस पडलाय. आज सकाळी 8 वाजता जंगमहट्टी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. राधानगरी, चित्री, घटप्रभा, कडवी, जांबरे, कोदे तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेत. तुळशी धरण 97% भरलं असून वारणा आणि दूधगंगा 85%, पाटगाव 96%, कुंभी 86%, कासारी 71%, तर चिकोत्रा धरणात 60% इतका पाणीसाठा झालाय. जिल्ह्यातील 23 मार्गांवर पाणी आल्यानं ते वाहतुकीसाठी बंद आहेत, मात्र या ठिकाणी पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे. गगनबावडा तालुक्यातील टिकेवाडीला अजूनही बेटाचं स्वरूप आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे नद्या नाल्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे. काही नद्यांचं पाणी पात्राबाहेर आलंय. आज सकाळी 35 बंधारे पाण्याखाली होते. दुपारनंतर पाणी पातळी वाढू लागल्यानं 39 आणि त्यानंतर ही संख्या 42 पोहोचली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत 4 इंचानं घट होऊन 34 फुटावर ती स्थिरावली, परंतु पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर सांगली चौपदरी रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलं जात आहे असा आरोप शिवसेनेनं केलाय. या कामाची तपासणी करून त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता NM वेद पाठक यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान कामातील त्रुटी दूर करेपर्यंत चौपदरीकरणाचं काम बंद ठेवण्याच्या सूचना वेद पाठक यांनी दिल्या. कोल्हापूर सांगली रस्त्याचं BOT तत्वावर चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. 196 कोटी रुपयांचा या कामाचा ठेका सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळालाय. रस्त्याचा भराव टाकण्यासाठी दगड आणि मुरमाऐवजी शाडूयुक्त माती वापरली जातीय. हालोंडीजवळ हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रश्नी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता NM वेद पाठक यांची भेट घेऊन जाब विचारला. या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असते. अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात हा रस्ता खचण्याचा धोका आहे. संबंधित सुपरवायझर आणि ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्त्याचं काम दर्जेदार करावं अशी मागणी करत वेद पाठक यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान कामातील त्रुटी तातडीनं दूर करण्यात येतील असं आश्वासन वेद पाठक यांनी दिलंय. नाही काय त्रुटी आहे ते सर्व ठेकेदाराच्या खर्चाने दुरुस्त करून घेऊ आम्ही आणि खराब क्वालिटीचं काम ऍक्सेप्ट केलं जाणार नाही कुठल्या परिस्थितीमध्ये. प्रशासन आणि ठेकेदारानं कामाचा दर्जा राखणं आवश्यक आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय. आंदोलनात मधुकर पाटील, साताप्पा भवान, सतीश मलमे, बाजीराव पाटील यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. डॉक्टर सी रंगराजन समितीनं शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या शिफारशी शासनानं लागू कराव्यात. पेट्रोल डिझेलमध्ये 10% इथेनॉल सक्तीनं मिसळावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, पीक कर्जाचं त्वरित वाटप करावं, भूविकास बँका सुरू कराव्यात आदी मागण्यांकरता शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्यभर विविध परिषदा घेण्यात येणार आहेत. या अंतर्गत 9 ऑगस्ट रोजी इंदापूर इथं सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. साखर उद्योग नियंत्रण मुक्त करण्यासाठी केंद्र शासनानं पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीनं अनेक शिफारशी सुचवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यांना दिल्यानंतर तयार होणाऱ्या साखर, मोलॅसिस, बगॅस आणि प्रेसमेड यांच्या जागतिक बाजारपेठेतील किमतीच्या 70% वाटा ऊस उत्पादकाला द्यावा, उर्वरित 30% रकमेत साखर कारखाना चालवावा ही महत्वाची शिफारस आहे. या शिफारशींसह अन्य सूचना शासनानं त्वरित स्वीकाराव्यात याकरता सहकार मंत्र्यांच्या इंदापूरमध्ये 9 ऑगस्ट रोजी सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातील 25,000 शेतकरी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत असं रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे कृषी आणि पणन खात्यातील सावळा गोंधळ उघडकीस आणण्यासाठी पणन मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी गावामध्ये 25 ऑगस्टला कृषी आणि पणन परिषद घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत याकरता शेतकरी संघटनेनं विरोधी पक्षांना मदत केली, मात्र त्यांनीही शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. या विरोधकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी 8 सप्टेंबर रोजी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या परळी गावात विश्वासघात परिषद घेण्यात येणार आहे असं रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला PG पाटील, ऍडव्होकेट माणिक शिंदे, चंदन गोरखशिवे, बदाम शेलार, गुणाजी शेलार, दादू कामिरे, मारुतराव चौगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कासारवाडा पाटणकर इथलं 150 वर्षांपूर्वीचं भलं मोठं झाड आज पहाटे एका घरावर कोसळलं.
त्यामुळे दामोदर पाडळकर यांचं सुमारे 3 लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झालं आहे. झाड पडण्याची दुर्घटना रात्री घडली असती तर कदाचित जीवित हानी झाली असती. झाड कोसळल्यानंतर 200 अधिक ग्रामस्थांनी भर पावसात मदत करून घरातील साहित्य बाहेर काढण्यास मदत केली. दरम्यान कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर अर्जुनवाडा फाट्याजवळील ओढ्यावर झाड पडून एक जण जखमी झाला. राधानगरी तालुक्यातील कासारवाडा पाटणकर इथं दामोदर पाडळकर यांचं घर आहे. त्यांच्या घराच्या बाजूला 150 वर्षांपूर्वीचं मोठं वडाचं झाड होतं. आज पहाटे हे झाड घरावर कोसळलं, त्यामुळे पाडळकर यांचं सुमारे 3 लाखांचं नुकसान झालं आहे. झाड कोसळल्यानं घरावरील खापऱ्या पूर्णतः फुटल्या आहेत, तर घरातील प्रापंचिक साहित्याचंही मोठं नुकसान झालं. ग्रामस्थांनी भर पावसात घरावर पडलेलं झाड काढण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी मशीनच्या सहाय्यानं झाडाच्या फांद्या तोडून बाजूला केल्या. झाडाच्या ओझ्यामुळे घराच्या भिंती कोणत्याही क्षणी पडण्याची भीती आहे. नुकसानग्रस्त पाडळकर कुटुंबियांना शासनानं भरपाई द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान आज दिवसभर राधानगरी तालुक्यात जोराचा पाऊस होता. कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर गणपती मंदिर ते अर्जुनवाडा फाट्याजवळील ओढ्यावर झाड पडून एक जण जखमी झाला. त्याला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केलं आहे. रस्त्यावर झाड पडल्यानं काही काळ वाहतूक बंद होती. दळणवळणाच्या प्रगतीच्या टप्प्यांबाबत आपण मंगळवारच्या बातमीपत्रात आढावा घेतला. ऑटोमोबाईल कंपन्यांनी चारचाकी वाहनांच्या किमती मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आल्यानं वाहन संख्या अतिप्रचंड गतीनं वाढली. पण या सर्व वाहनांसाठी कच्च्या तेलाच्या रिफायनिंग नंतर मिळणाऱ्या पेट्रोल, डिझेल, ATF या इंधनाचा वापर होतो. अपारंपरिक ऊर्जेचा वाहनांसाठी उपयोग केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित राहिलाय. त्यामुळे संपूर्ण जगाची इंधनाची गरज दिवसेंदिवस वाढतच आहे. 2012 साली वाहनांसाठी एका दिवसाला 91 दशलक्ष बॅरेल कच्चं तेल लागत होतं. भारताची रोजची गरज 4.5 दशलक्ष बॅरेल इतकी आहे. या इंधनाची तरतूद करतानाच केंद्र शासनाची तारांबळ उडत आहे. 1908 नंतर फोर्ड ऑटोमोबाईलच्या पुढाकारानं सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतील अशा किमतींना गाड्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं संशोधन सुरू झालं. त्याला यश आल्यानं वाहन निर्मिती क्षेत्राचा प्रचंड गतीनं प्रसार झाला. जर्मन स्थित बेन्झ या ऑटोमोबाईल कंपनीनंही आपल्या परीनं संशोधन करत वाहनांच्या सुविधेत वाढ केली. दुसऱ्या महायुद्धानंतर मोटार उत्पादन क्षेत्रात खऱ्या अर्थानं प्रगती झाली. दळणवळणासाठी इंधन गरजेचं आहे ही बाब चाणाक्ष प्रगत देशांनी ओळखली आणि स्वतःच्या देशातील इंधन साठा शिल्लक ठेवून तेल निर्मिती करणाऱ्या देशांच्या व्यवहारांवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तेलाच्या व्यवहारांना केंद्रस्थानी ठेवून जगाचं राजकारण आणि अर्थकारणही सुरू झालं. पण ही बाब बाजूला ठेवली तरी जगाची इंधनाची रोजची गरज किती प्रचंड गतीनं वाढली आहे हे या तक्त्यावरून दिसून येतंय. भारत ही इंधन वापराच्या बाबतीत मागे नाही आहे. किंबहुना 1980 पासून आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर भारताची इंधन मागणी 8 पटहून अधिक वाढली आहे. भारतासारख्या प्रगतशील देशाला इंधनाचा हा खर्च परवडत नाहीये. देशाच्या दररोजच्या गरजेचा विचार केला तर 70%हून अधिक इंधन आयात करावं लागतंय. गेल्या वर्षी भारतानं 7.25 लाख कोटी रुपयांचं इंधन आयात केलं. केवळ या मोठ्या आयातीमुळं देशाचं अर्थकारण विस्कटलंय. वाहनं ही रोजची गरज बनली असल्यानं त्याचा वापर मर्यादित करा असं म्हणण्याचं धाडस कोणत्याही राज्यकर्त्यांमध्ये नाहीये. पण चालू खात्यावरील तूट सातत्यानं वाढत असल्यानं देशाच्या विकासाला खीळ बसली असून सर्वांचाच खासगी वाहनांचा अतिरेकी वापर अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणारा आहे. डिझेल आणि पेट्रोलची रोजची लागत देशाची पाहिली असता ती अजस्त्रच आहे असं म्हणावे लागेल. देशाचं आयातीवरचं अवलंबत्व पाहता सर्वसामान्यांनी डिझेल आणि पेट्रोल कमीत कमी लागेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापचं अमोल माळी. रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनानंतरही रुपयाची घसरण सुरूच आहे. मंगळवारी 60 रुपयांचा टप्पा ओलांडणाऱ्या रुपयाची किंमत आज आणखी घसरली. 61.05 रुपये प्रति डॉलर या निच्चांकापर्यंत चलन घसरलं. दरम्यान यामुळे कच्चं तेल आयात करणं महागलं असल्याचं कारण पुढं करत तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल विक्रीच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल लिटरमाग 70 पैसे तर डिझेल 50 पैसे महागलं आहे. सोने दरात मोठी वाढ झाली आहे. आज दुपारी सोने दरानं 29,000 रुपयांचा टप्पा गाठला. सायंकाळी मात्र त्यात काहीशी घट झाली. आयात महागल्याचं कारण पुढं करत तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या विक्री दरात वाढ जाहीर केली आहे.
पेट्रोल 70 पैसे तर डिझेल 50 पैसे प्रति लिटर महागलंय. त्यामुळे शहरात आता पेट्रोलसाठी 81 रुपये 20 पैसे तर डिझेलसाठी 60 रुपये 20 पैसे मोजावे लागणार आहेत. वाहतूक महागल्यानंतर महागाईचा भडका उडतो, पण तरीही सर्वसामान्यांना त्यातून दिलासा मिळण्याची चिन्ह नाहीत. गेल्या 2 महिन्यातील पेट्रोलची ही तब्बल 5वी वाढ आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ खातं आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं अनेक पावलं उचलली आहेत. बेस रेट वाढवून बाजारातील अतिरिक्त चलन पुरवठा कमी करण्यात आलाय. त्यासाठी गेल्या शुक्रवारी तब्बल 15,000 कोटी रुपयांचे सरकारी रोख्यांची विक्री करण्यात आली. यामुळे रुपया मजबूत झाला, पण तो स्थिरावला नाही. गेल्या 2 दिवसात अमेरिकन डॉलर पुढे रुपयानं पुन्हा लोटांगण घातलं. मंगळवारी 60 गाठल्यानंतर रुपया आज पुन्हा 61 झाला. $1 आता 61 रुपये 5 पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे RBIच्या उपाययोजना कुचकामी ठरल्याचं दिसतंय. दरम्यान रुपयाच्या घसरणीमुळे शेअर बाजार नरमच राहिला. सकाळच्या सत्रातील पडझडीनंतर सेन्सेक्स सावरला, पण वाढ नोंदवू शकला नाही. रुपयाच्या घसरणीमुळे सोने मात्र चांगलेच चमकले. जागतिक बाजारात सोन्याचा दर $1,339 प्रति औंसपर्यंत गेल्यानं इथंही त्यात वाढ झाली. दुपारच्या सत्रात सोने दरानं 29,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठली. ही गेल्या 4 महिन्यातील उच्चांकी पातळी आहे. खरेदीचा फारसा उत्साह नसताना तांत्रिक कारणामुळे दर वाढल्याचं दिसून आलं. चांदी दरानंही 42,500 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. छत्रपती राजाराम महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. नायब तहसीलदार पदोन्नतीसाठी अव्वल कारकुनांचा कोटा वाढवावा या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन. वार्षिक आयकर रिटर्न्स भरणाऱ्यांसाठी वित्त मंत्रालयाकडून 5 दिवसांची मुदतवाढ. या आणि आणखी काही बातम्यांचं भेटूयात बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. रिक्षा कर्कदशांकवर माहिती ना? माहिती आहे ना. चला मग. आहो दादा चला. कुठे जायचंय? आहो DS मध्ये. चला. कुठे जाणार? DS मध्ये. DS मध्ये. DS मध्ये. द्वारकादास मध्ये घ्या हो. रिक्षा सरळ द्वारकादास श्याम कुमार मध्ये घ्यायची ना. अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11वे. सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना. अहो DSच्या मान्सून सेल मध्ये चाललोय. चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे. द्वारकादास श्याम कुमार चा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सव, भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा. तेव्हा आजच भेट द्या DSच्या मान्सून सेलला. द्वारकादास श्याम कुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडी संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याचबरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघे दुखी पेशंट साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात, 200 हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली, आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता, पण तुमच्या साईजला होत. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा, आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे, मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे, 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन.
अत्याधुनिक साधनाने परिपूर्ण 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी हॉटेल पर्ल च्या मागे न्यू शाहूपुरी कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार श्रीपतराव दादा सहकारी बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 88 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल. 0% NPA. RTGS सुविधा. अत्याधुनिक लॉकर्स. स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी. आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक. ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक. 573E शाहूपुरी पहिली गल्ली कोल्हापूर. फोन 2666615. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात VSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 02-231-2-6-86-13. शंभर वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियक सेंटर. हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्वोटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब. बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स, महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते.
नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी, रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर, तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये बीएससी कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये एक वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप, याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 02312-666-337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी अपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळी निसर्गाशी, मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी, हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीने पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅट साठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थ सहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. स्टाइल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅम. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्ल्यू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग, यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील श्री महावीर गार्मेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री मिळवा, दोन शर्ट खरेदीवर तीन शर्ट फ्री मिळवा आणि तीन शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील महावीर गार्मेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्ल्यू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स.
जब दिल चाहे चाय, एचपी चाय, जब दिल चाहे चाय, एचपी चाय, कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय। खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग, जब दिल चाहे चाय, एचपी चाय। एचपी चाय, वाकई कुछ खास चाय। मैरिजेस मेड इन हेवन, लग्न आयुष्याची नवी इनिंग, लग्न दोन जीवांची एकरूपता, लग्न दोन कुटुंबांची समरसता, लग्न एक नवा प्रवास। वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं। या अनमोल क्षणांना अलगद झेलू आम्ही देतो तुमच्या ओंजळी। मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी। मॅरेज मेकर। संपर्क 02131-2650-907 आणि 99216-2266। बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत। आता नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर। मुंबई आणि महाराष्ट्र वेगळी राज्य करा, प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांचं वादग्रस्त वक्तव्य। लेखिका शोभा डे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची भाजपची मागणी। सिंगल स्क्रीन वरून दुनियादारी हा चित्रपट हटवल्यास चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाचे खेळ बंद पाडू, मनसेचा थिएटर मालकांना इशारा। सिंचनाच्या मुद्द्यावर निर्णय होत नसल्यामुळे विरोधकांचं विधान परिषदेत ठिय्या आंदोलन। पॅरोलवर सोडलेले 57 कैदी फरार, गृहमंत्री आर आर पाटील यांची माहिती। मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी मुलगा, पत्नी यांसह 6 जणांना जन्मठेप। उत्तराखंडमधील महापुराचा पर्यटनावर परिणाम। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी सुरूच। 5 ऑगस्ट पर्यंत इन्कम टॅक्स भरता येणार। आता वळूयात इतर बातम्यांकडे। छत्रपती राजाराम महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं राजारामपुरी विकास मंचच्या वतीनं महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत टोल आणि एलबीटीला विरोध दर्शवणारा चित्ररथ सहभागी करण्यात आला होता। छत्रपती राजाराम महाराजांची जयंती आज कोल्हापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राजारामपुरी विकास मंचच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमात राजाराम महाराजांच्या फोटोंचं पूजन युवा नेते धनंजय माळी, बाबा लिंगरस, शेखर घोटणे आणि श्रीनिवास साळोखे यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर राजारामपुरीतून शोभायात्रा काढण्यात आली। मुख्य रोडवरील 11 गल्लीतून मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। मिरवणुकीत एलबीटीला विरोध, टोल आम्ही देणार नाही अशा आशयाचा चित्ररथ सहभागी करण्यात आला होता। शालेय विद्यार्थी या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, धनंजय महाडिक युवा शक्तीचे शहर अध्यक्ष अमोल माने, कार्याध्यक्ष अजित कोरे, महम्मद संधी, रहीम संधी, अनिल घाटगे, मोहन हजारे, महादेव पाटील, बाळासाहेब कांदळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कोल्हापुरातील भिकाऱ्यांच्या खून प्रकरणी अटक केलेल्या दिलीप लहरिया याची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानं त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। लहरिया हा मनोरुग्ण असल्यानं रत्नागिरीतील शासकीय मानसोपचार रुग्णालयात त्याला पाठवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत, त्यामुळे गुरुवारी त्याची रत्नागिरीला रवानगी केली जाणार आहे। कोल्हापूर शहरात महिन्यापूर्वी सिरियल किलरच्या वृत्तानं खळबळ माजली होती। रस्त्याकडेला झोपलेल्या भिकाऱ्यांचे आणि फिरस्त्यांचे एका पाठोपाठ खून झाले होते। अखेर पोलिसांनी या खून प्रकरणी दिलीप लहरिया या परप्रांतीय तरुणाला पकडलं होतं। त्यानं यातील 3 खुनाची कबुली दिली होती, मात्र लहरिया हा मनोरुग्ण असल्यानं त्याची कोल्हापुरातील सीपीआरमध्ये तसंच पुणे इथल्या ससून हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करून उपचार करण्यात आले होते। याबाबतचे रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आले होते। आज लहरिया याची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानं त्याला पुन्हा कोल्हापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। लहरिया हा मनोरुग्ण असल्यानं मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करण्यासाठी त्याला रत्नागिरीतील शासकीय मानसोपचार रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं आज दिले।
त्यानुसार गुरुवारी त्याची रवानगी रत्नागिरीत करणार असल्याचं पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी सांगितलं. तसंच 3 महिन्यानंतर पुन्हा पुढील तपासासाठी लहरी याला ताब्यात घेणार असल्याची माहिती केडगे यांनी दिली. अव्वल कारकुनांना पदोन्नती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार हे पद मिळायचं, मात्र आता नायब तहसीलदार पदाची थेट भरती करण्याबरोबरच अव्वल कारकुनांचा पदोन्नतीचा कोटा कमी केला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात महसूल कर्मचारी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आणि शिरोळ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केलं. तलाठी पटवारी संघटनेनं नायब तहसीलदार पदावर मंडल अधिकाऱ्यांचं प्रमाण वाढवण्याची मागणी केली होती. त्याला राज्य महसूल कर्मचारी संघटनेनं विरोध केला. त्यानंतर शासनानं राज्यातील 6 विभागात पदोन्नती करताना अव्वल कारकून आणि मंडल अधिकाऱ्यांचं प्रमाण निश्चित केलं, मात्र त्यामध्येही अव्वल कारकुनांचा पदोन्नतीचा कोटा कमी केला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात गेल्या काही दिवसांपासून राज्यभर महसूल कर्मचारी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आंदोलन केलं. आंदोलनाचा यापुढचा टप्पा म्हणून धरणं आंदोलन आणि त्यानंतर बेमुदत काम बंद करण्यात येणार आहे. दरम्यान शिरोळ तहसील कार्यालयातील महसूल लिपिक संघटनेनंही या आंदोलनात सहभाग घेतला. मागण्या मान्य केल्या नाही तर बेमुदत बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. आंदोलनाचं नेतृत्व पुरवठा प्रमुख अनिल पाटील, सदाशिव जाधव, विनायक माने आदींनी केलं. या आंदोलनामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शासनानं शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या व्याजदरात अनेक कर्ज योजना राबवल्या आहेत. शासनाच्या कृषी पुस्तिकेद्वारे माहिती घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन सहाय्यक कृषी विस्तार अधिकारी इंगळे यांनी केलं. बँक ऑफ इंडियाच्या रुकडी शाखेमार्फत पीक कर्ज वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. बँक ऑफ इंडियाच्या रुकडी शाखेनं कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. सहाय्यक कृषी विस्तार अधिकारी इंगळे, बँकेचे शाखा प्रबंधक रमेश कांबळे यांच्या हस्ते शासनाच्या कृषी पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं. शासनाच्या सवलतीच्या दरातील कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक निकषांची माहिती देण्यात आली. यावेळी पीक कर्जाचं वाटपही करण्यात आलं. कार्यक्रमाला किरण कांबळे, दिनकर माळी, दत्ता हलसवडे, शोभा सांगावे, आनंद यादव, मितेश घाटगे आदींसह शेतकरी आणि बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. अरुंद रस्ता आणि रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे इचलकरंजी सांगली रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा या रस्त्यावर एसटीनं दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा बळी गेला. अनुष्का संजय चांदेकर असं तिचं नाव आहे. या रस्त्याचं रुंदीकरण तातडीनं करावं अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे. इचलकरंजी सांगली हा रस्ता अरुंद असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढलं असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. इंटेरियर डिझाईन व्यवसाय करणारी अनुष्का चांदेकर ही युवती मंगळवारी रात्री आपल्या मैत्रिणीसोबत प्लेजरवरून घरी जात होती. इचलकरंजी सांगली रस्त्यावरून जात असताना एलाजी यांच्या घराजवळ इचलकरंजीहून सांगलीकडे निघालेल्या एसटीनं अनुष्काच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात अनुष्का आणि तिची मैत्रीण जमिनीवर कोसळल्या. गंभीर जखमी झालेल्या या दोघींना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच अनुष्काचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या संतप्त नागरिकांनी एसटी चालक चंदर गोविंद पवार याला बेदम चोप दिला. अपघातामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वारंवार होणाऱ्या अपघातांचं गांभीर्य ओळखून इचलकरंजी नगरपालिकेनं रस्त्याचं रुंदीकरण करावं अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर शासनानं घातलेल्या बंदीमुळे पानपट्टी व्यावसायिकांचं कुटुंबच उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात पानपट्टी धारकांनी संघटितपणे आंदोलनाचा वणवा पेटवला पाहिजे असं आवाहन सांगली जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी केलं. इचलकरंजी इथं झालेल्या पानपट्टी धारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. गुटख्याबरोबरच पान मसाला, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी, मावा, खर्रा आदी तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर राज्य शासनानं बंदी घातली आहे. त्यामुळे पानपट्टी व्यवसाय मोडकळीस येणार असल्यानं पानपट्टी व्यवसायासंदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी इचलकरंजी पानपट्टी असोसिएशनच्या वतीनं मेळावा आयोजित केला होता. शासनानं आत्तापर्यंत दारूबंदी, प्लास्टिक बंदी, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान यासारखे अनेक कायदे केलेत. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. मात्र शासनानं अचानकपणे तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. त्याची अंमलबजावणी करून पानपट्टी व्यवसायास उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याविरोधात संघटित होऊन लढा देणं गरजेचं असल्याचं असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष रत्नाकर नांगरे यांनी सांगितलं.
सांगली जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी तंबाखूजन्य पदार्थावरील बंदीमुळे राज्यातील लाखो पानपट्टीधारक होलसेल व्यापारी रस्त्यावर येणार असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनानं घेतलेला हा अन्यायी निर्णय रद्द करावा यासाठी संघटितपणे संघर्ष करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. या मेळाव्याला कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत, राजू उपाध्ये, महादेव सूर्यवंशी यांच्यासह शहर आणि परिसरातील पानपट्टीधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नागोजीराव पाटणकर हायस्कूल समोर दुधाईकडे गेलेला रस्ता महापालिकेनं आतापर्यंत केलाच नसल्यामुळे या रस्त्याची दैना उडाली आहे. इथं राहणाऱ्या 10 ते 15 कुटुंबियांना अक्षरशः दलदलीतून जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते. नगरसेवक लक्ष देत नाहीत, महापालिकेचे अधिकारीही फिरकत नाहीत, त्यामुळे इथल्या नागरिकांनी वैतागून शेवटी स्वतः मुरुम टाकून रस्ता करण्याचा केबिलवाणा प्रयत्न चालवलाय. नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या समोर विकास हायस्कूलकडे एक रस्ता जातो तर चॅनलच्या डाव्या बाजूने एक रस्ता दुधाईतील काही घरांकडे जातो. विकास हायस्कूलकडे गेलेला रस्ता थोडासा सुस्थितीत आहे, पण चॅनलच्या डाव्या बाजूने सार्वजनिक शौचालयापासून गेलेला रस्ता आतापर्यंत कधीच केला नसल्यामुळे या रस्त्याची पूर्णपणे दैना उडाली आहे. चिखल, दलदल आणि कचरा यामुळे या रस्त्यावरून जाणं म्हणजे दिव्यच आहे. इथं असणारे सार्वजनिक शौचालय ढासळू लागले. शौचालया शेजारी कोंडा असल्यामुळे त्यातील कचराही उचलला जात नाही, त्यामुळे इथं असणाऱ्या 8 ते 10 कुटुंबियांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. नगरसेवकांना कळूनही ते लक्ष देत नाहीत, महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी फिरकतच नाहीत, त्यामुळे या रस्त्याला कोणी वारीस नसल्यासारखी स्थिती आहे. या रस्त्यावरून वाहन जाणं तर सोडाच, साधं चालत जाणंही महामुश्किल बनलं आहे. शहराच्या मध्यवस्तीत हा रस्ता असूनही त्याची अवस्था एखाद्या पाणंदेतील रस्त्यासारखी झाली आहे, त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी स्वतःच मुरुम आणून रस्ता करण्याचा केबिलवाणा प्रयत्न सुरू केलाय. इथं शाळा, इथं 2-1 नापा हायस्कूल समोर, इथं विकास हायस्कूल विद्यामंदिर आहे. इथं 10 लोक इथं कमीत कमी राहतात, त्यांची लहान मुलं आहेत, येथे येणार जाणाऱ्या असणार लहान मुलांना शाळेला जाता येत नाही. इथं आम्हाला कुठल्याही जातीने येता येत नाही. नगरसेवकांना जर सांगितलं तर आज बघूया उद्या बघूया अशी फक्त आश्वासनं इथं दिली जातात. इथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून देखील आमची इतक्या चांगल्या ठिकाणी म्हणजे चांगल्या नावाजलेल्या ठिकाणी दुधाळीत असून दवाखान्याचा चांगला एरिया असून देखील आमच्या ठिकाणी हा उपनगरापेक्षा इतकी परिस्थिती इतकी वाईट झाली असते. इथं येणं जाणं आमचं सगळं बंद झालेलं आहे. लहान मुलांना रोगराई झालेलं आहे. मी ह्या लोकांचा मी निषेध करतो आणि लवकरात लवकर याची कारवाई ही आमची अपेक्षा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत रस्ता वाहतूक सुरक्षेबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. देशभरात तसंच कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढतीये. या अपघाताची कारणं, सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि अपघातग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय सुविधा देण्याबाबत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे सदस्य विनायक रेवणकर यांनी विविध उपाय सुचवले. यामध्ये महामार्ग आणि शहर वाहतूक पोलिसांना आवश्यक प्रशिक्षण मिळावं, मोटर ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकची गुणवत्ता सुधारावी, लक्ष्मीपुरीतील धान्य बाजारपेठ स्थलांतरित करावी यासह एकूण 30 सूचना सादर केल्यात. या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, एसटी संवत सरकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, केएमटीचे संजय भोसले आदी उपस्थित होते. वार्षिक आयकर रिटर्न्स भरणाऱ्यांसाठी वित्त मंत्रालयानं 5 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे यंदा 5 ऑगस्टपर्यंत परतावे भरता येणार आहेत. ऑनलाईन रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणी तसंच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं केलेले बदल आदी ध्यानात घेऊन ही मुदतवाढ दिली आहे. वार्षिक आयकर रिटर्न्स भरणाऱ्यांना 31 जुलै ही डेडलाईन असते, त्यामुळे याबाबतची पूर्तता करण्यासाठी नोकरवर्ग, वैयक्तिक करदाते, संस्था आदींची लगबग सुरू असते. अशातच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनाही रिटर्न भरणं अनिवार्य केलंय. त्यामुळे एकूण कर परतावा भरणाऱ्यांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली. त्याचबरोबर 5 लाखावरील उत्पन्न असणाऱ्यांसाठी ई फायलिंग अनिवार्य केलं आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं रिटर्न्स फाईल करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 47% इतकी वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत 92 लाख करदात्यांनी ऑनलाईनचा मार्ग अवलंबला होता, त्यामुळे वित्त खात्याची ई फायलिंगसाठीच्या पोर्टलवर भार आला होता. अनेक ठिकाणांहून ऑनलाईन परतावे घेतले जात नसल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्याची दखल घेऊन वित्त मंत्रालयानं वार्षिक आयकर रिटर्न्स भरणाऱ्यांसाठी 5 दिवसांची मुदतवाढ दिली. आता 5 ऑगस्टपर्यंत हे परतावे भरता येणार आहेत. कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव द्यावं या मागणीसाठी छत्रपती राजाराम महाराज प्रेमींच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या उपोषणाला धनंजय महाडिक युवा शक्तीनं पाठिंबा दर्शवला.
दरम्यान खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आलं. छत्रपती राजाराम महाराजांनी दूरदृष्टी ठेवून वाहतुकीच्या दृष्टीनं कोल्हापूरच्या व्यापारवाढीसाठी विमानतळ असावं या हेतूनं प्रयत्न केले. उजळाईवाडीच्या माळावर राजाराम महाराजांनी 1930 ते 1935 या कालावधीत विमानतळाचं काम सुरू केलं. 170 एकर जागेत हे विमानतळ उभारण्यात आले. 4 मे 1940 रोजी छत्रपती राजाराम महाराजांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झाल्याचे संदर्भ मिळतात. छत्रपती राजाराम महाराजांनी दूरदृष्टीनं उभारलेल्या कोल्हापूर विमानतळाला त्यांचंच नाव द्यावं अशी मागणी छत्रपती राजाराम महाराज प्रेमींच्या वतीनं करण्यात येते. या मागणीसाठीच स्टेशन रोडवरील छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याखाली मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. उदयसिंगराव राजयादव, वसंत सिंघण, चिंतामणी वक्रे, विजय जाधव, आदित्य मैंदर्गीकर, ज्ञानेश पोद्दार, इम्रान शरीफ, अनिल मगदुम, अॅडव्होकेट प्रताप जाधव आदी कार्यकर्ते उपोषणात सहभागी झालेत. या उपोषणाला धनंजय महाडिक युवाशक्तीनं पाठिंबा दिलाय. युवाशक्तीचे शहराध्यक्ष अमोल माने, कार्याध्यक्ष अजित कोरे, रहीम सनदी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केलाय. दरम्यान खासदार राजू शेट्टी यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली. राज्य शासनानं विधानसभेत ठराव करून तसंच प्रस्ताव पाठवल्यास कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देता येईल असं केंद्रीय विमान विभागानं आपल्याला कळवलं असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. हा सर्वस्वी राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे आणि राज्य सरकारकडून जर शिफारस आली तर आम्ही निश्चितच कोल्हापूरच्या विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्यास केंद्र सरकार तयार आहे अशा पद्धतीचं पत्र मला त्यांचं आलेलं आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्र लिहून हे सगळं कळवलेलं आहे की आता राज्याच्या विधानसभेमध्ये कोल्हापूरच्या विमानतळास राजाराम महाराजांचं नाव देण्याच्या संदर्भातला ठराव होणं आवश्यक आहे आणि तो जर ठराव झाला तर केंद्र सरकारकडे मला पुन्हा पाठपुरावा करता येईल. मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांची भेट घेऊन या प्रश्नी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी खासदार शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना सरबत दिलं. यावेळी शेतकरी संघटनेचे भगवान काटे, आर डी पाटील, श्रीकांत घाटगे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्ते कंत्राटदारांवर जाचक अटी लादलेल्या आहेत. या अटींमुळे ठेकेदारांना रस्त्यांची दर्जात्मक कामं करणं अवघड बनलं आहे. पुरेसा निधी नसतानाही अनेक कामांच्या निविदा काढण्याचं काम या खात्याकडून सुरू आहे. कामाच्या निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याची मागणी वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष झालंय. याचा निषेध म्हणून रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं शासनाच्या सुमारे 200 कोटींच्या कामावर बहिष्कार घातला आहे. जोपर्यंत या अटी रद्द केल्या जात नाही तोपर्यंत कोल्हापूर आणि सांगली इथले ठेकेदार हा बहिष्कार कायम ठेवतील अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या विविध विभागांकडून रस्ते विकास कार्यक्रम राबवले जातात. यातीलच काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWD मार्फत केले जातात. मात्र या खात्यानं निविदा प्रसिद्धी, पर्यावरण विभागाची परवानगी, विमा रकमेचा परतावा, अंदाजपत्रकाची तरतूद, स्काडा यंत्रणा यासह अन्य बाबींची पूर्तता करताना अनेक जाचक अटी ठेकेदारांवर लादल्यात. PWD विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसतानाही मोठ्या रकमेच्या निविदा काढण्याचा घाट घातलाय. निधीअभावी हे काम रेंगाळल्यास PWD कडून याबाबतची सर्वस्वी जबाबदारी कंत्राटदारावरच टाकली जाते असं रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी सांगितलं. अंदाजपत्रक तयार करताना रस्त्याला आवश्यक इतक्या निधीची अंदाजपत्रकात तरतूद केली जात नाही, परिणामी रस्ते लवकर खराब होत आहेत. म्हणून अंदाजपत्रक तयार करताना IRC 37 या नियमाचा वापर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याबाबत शासनाला वारंवार कळवूनही या स्थितीत काहीच फरक पडलेला नाही याच्या निषेधार्थ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 700 ठेकेदारांनी यावर्षीच्या 200 कोटींच्या निविदांवर बहिष्कार घातला असल्याचं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं. आतापर्यंत आम्ही ह्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं ठोस उत्तर दिलेलं नाही. त्यामुळं आम्ही जून आणि जुलैमध्ये अंदाजे कोल्हापूर सांगलीमधल्या 100 ते 150 कोटीच्या निविदावर बहिष्कार टाकलेला आहे. इथून पुढच्या निविदावरसुद्धा आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही ह्या निविदेवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे. फक्त यामध्ये कोणत्याही डिपार्टमेंटनं असो, प्रशासनानं असो, लोकप्रतिनिधीने असो किंवा जनतेनं असो, ह्या कोणत्याही पद्धतीनं यामध्ये अदरवेमध्ये जाऊन कोणी गैरसमजूत करून घेऊ नये.
ठेकेदारांची बिलं अग्रक्रमानुसार अदा करावेत, डांबर खरेदीचा दर सरासरीवर न ठरवता ज्या त्या दिवशीचा गृहित धरावा, 90% सुरक्षा रक्कम अंतिम देयकापर्यंत अदा करावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. ठेकेदारांनी निविदांवर टाकलेल्या या बहिष्कारामुळे येत्या काही महिन्यात जिल्ह्यात होणारी 500 कोटी रुपयांची विकास कामं खोळंबण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष DY भोसले, MS कदम, JK कुकरेजा, अनिल हिराणी, शकील गैवान यांच्यासह असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. सदर बाजार इथले वडर समाजातील तरुण आणि कावळा नाका इथल्या माकडवाला वसाहतीमधील तरुण यांच्यात झालेल्या वादातून मंगळवारी रात्री सदर बाजारातील शाहू कॉलेज समोर तुंबळ हाणामारी झाली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आज 4 जणांना अटक केली. या चौघांना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सदर बाजारातील काही तरुण आणि कावळा नाका परिसरातील काही तरुण यांच्या टेमलाईवाडी इथं मंगळवारी दुपारी किरकोळ वाद झाला होता. रात्री कावळा नाका इथल्या तरुणांच्या गटानं सदर बाजार इथल्या वडर वसाहतीत जाऊन पुन्हा वाद सुरू केला. या वादाचं पर्यावसन मोठ्या हाणामारीत झालं. यावेळी दोन्ही गटाकडून तलवारी आणि गजांचा वापर करण्यात आला. या मारामारीत 5 जण जखमी झाले आहेत. या मारामारी प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आज शशी बसवंत वडर, किरण दडाप्पा माने, विशाल जयसिंग मछले आणि राजेश साताप्पा माने या 4 जणांना अटक केली आहे. या चौघांना न्यायालयानं 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सुप्रिया पाटील या बँक कर्मचारी महिलेच्या बंद घराचं कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 50,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीची घटना साजणी इथं आज उघडकीस आली. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील साजणी बस स्थानकासमोर सुप्रिया पाटील यांचं घर आहे. पाटील या इचलकरंजी इथं जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेवेत आहेत. 8 दिवसांपूर्वी पाटील कुटुंबीय देवदर्शनासाठी परगावी गेले होते, त्यामुळे त्यांचं घर कुलूप बंद होतं. देवदर्शनाहून मंगळवारी रात्री परतल्यानंतर घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचं निदर्शनास आलं. पाहणी केली असता स्वयंपाकघरातील तिजोरी कटावणीसारख्या हत्यारानं तोडून तिजोरीतील रोख रक्कम, चांदीचे दागिने आणि किमती साड्या असा सुमारे 50,000 रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचं आढळून आलं. चोरट्यांनी हॉलमधील कपाट उचकटून त्यातील कागदपत्र तसंच संसार उपयोगी साहित्य विस्कटून टाकलं होतं. याबाबतची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. देशाची भावी पिढी तयार करण्याची जबाबदारी आदर्श शिक्षकांची आहे असं मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलं. आमदार क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं शहरातील आदर्श शिक्षक आणि विविध परीक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शाहू स्मारक भवन इथं आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं संगणक वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शहरातील विविध शाळांतील आदर्श शिक्षक आणि विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. MH मगदूम, संजय गावडे, नीता लोकरे, शैलजा ठेंगशे, YP पोवार, रचना नलवडे, संजय पाटील, आझाद नाईकवडी, दिलीप नंदीवाले आणि शहाजी मिसाळ या शिक्षकांना आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी देशात भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद यांनी उच्छाद मांडला आहे. हे संकट दूर करण्यासाठी सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणं गरजेचं आहे. ही जबाबदारी देशातील आदर्श शिक्षकांवर आहे असं सांगितलं. यावेळी संगणक पुरवणारे शैलेश लाटकर, संजय पाटील, PSI परीक्षेत उत्तीर्ण झालेले विकास सुरवसे, संग्राम कदम आणि युवराज शेंगटे यांचाही सत्कार करण्यात आला. पत्रकार संभाजी गणमाळे यांच्या रस्त्यावरची लढाई या पुस्तकाचं वितरणही यावेळी करण्यात आलं. क्षीरसागर फाउंडेशनचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात. स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरात आदरांजली. NCC ज्युनियर विंग राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत कोल्हापूर गट मुख्यालयाच्या मुलींच्या संघानं पटकावलं अजिंक्यपद. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूयात बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रासचं वेगळेपण. ग्रास म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास एक परंपरा आहे, ग्रास एक तंत्रज्ञान आहे, ग्रास एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजेन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर.
संपर्क 98505417. गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा माझ्या चॉईसच कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वाय फाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, industrial grade workshop, loan facility assistance, to and fro bus service, industrial level infrastructure. Ujjwal bhavishyachi pahat Dhananjay Mahadi Group of Institutions, BMAT, NH4 Vikaswadi, Kagal. Contact 02325 243 977. पण पप्पा मला BMAT ला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथेच जायचं आहे. यस. उज्ज्वल करिअर साठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस, कारण आम्ही जाणतो शिक्षण म्हणजे नवे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदय रोगाचं पूर्व निदान करून त्यासाठी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेने बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अति रक्तदाब, मधुमेह, हृदय विकार, बालकांचे जन्मजात हृदय विकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार, अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ज्ञांनी सुसज्ज ICU, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ज्ञ डॉक्टर अर्जुन अडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर, अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर अडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 253-5353. उज्ज्वल भवितव्यासाठी नव शिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, MA MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वाय फाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र, याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 02302407740.
पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत जणू आरसे महाल निसर्ग सानिध्याचा आभास देणारा कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट सारथी प्युअर व्हेज पंजाबी चायनीज महाराष्ट्रीयन ज्यूसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली आगत्याची आपलेपणाची सेवा चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था पार्किंग लिफ्ट एसी नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट सारथी प्युअर व्हेज पकवानांचा महारथी हॉटेल सारथी ईगल प्राइड पहिला मजला मिरज कर्तिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी वापरण्यास सोपा जळण घालण्यासाठी कप्पा कोणतंही जळण वापरा नारळाच्या झावळ्या बागेतील शेतातील केर कचरा शेडी लाकूड अगदी काहीही पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय धूर उंचीवर काढता येतो बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या उत्तम घडण आणि पावडर कोटिंग मुळे दीर्घायुषी शिवाजी विद्यापीठाने प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब हजारो ग्राहकांचा विश्वास समाधानी आनंदी खास आपणही आनंदात सहभागी होऊया कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया ओंकार बंब मेन रोड कागल फोन 2-43-4-27 कोल्हापूर बदलतय हा विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपा लगत नागाळा पार्क इथल्या साइट वर येताच तुम्हीही म्हणाल होय कोल्हापूर बदलतय 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता स्विमिंग पूल टेनिस कोर्ट लॉन जॉगिंग ट्रॅक लँडस्केप गार्डन क्लब हाऊस चिल्ड्रन पार्क सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात घर संस्कृती आणि फ्रेश अटमॉस्फिअर देणारी माणसं विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर फोन 94-220-46-580 96-73-54-50-50 भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स प्रशस्त कॅम्पस अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग मुलींचे वसतिगृह सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग ई वॉर्ड ताराबाई पार्क कोल्हापूर फोन 02-31-266-8196 जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही वासन आय केअर हॉस्पिटल स्टेशन रोड कावळा नाका कोल्हापूर फोन 02-31-39-00 हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्रास विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस हम टोपी उतारते हैं डॉक्टर बत्रास डॉक्टर बत्रास सोनेरी किरण लखलखती आभूषण सौंदर्य पूर्ण हे जगण सर्वांना हवं हवस संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार
वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम, सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी मेन रोड कोल्हापूर। पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11, मजबूत आलिशान घर सुंदर आयुष्यात भर, 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू। संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, फोन 94 220 43 745, 2 68 83 03। Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231-265-0907 and 9921-6622-66. Our website www.creativesindia.com. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। तुम मुझे यू भुला ना पाओगे, याद ना जाए, वादिया मेरा दामन, तुझको पुकारे मेरा प्यार, अशी रफींची देहभान हरपून टाकणारी गीतं आज पुन्हा एकदा गायकांबरोबरच समस्त रसिकांच्या ओठावर आली। निमित्त होतं स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीचं। कोल्हापुरातील रफीप्रेमी गायक, संगीत संस्था आणि नागरिकांनी आज रफींची गीतं गाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली। काही कलाकार आपल्या कलेनं वर्षानुवर्षाचा इतिहास लिहितात, मोहम्मद रफी हे त्यापैकीच एक। गोड गळ्याची देणगी लाभलेल्या रफींनी गायलेली एकाहून एक गीतं अजरामर झाली। येणाऱ्या अनेक पिढ्या रफींच्या आवाजाची स्मृती जागवत संगीत सेवा करत राहतील। रफींच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातील हौशी गायक, कलाकार, रफीप्रेमी संगीत संस्था यांनी रफींना मनोभावे आदरांजली वाहिली। कोल्हापुरातील दामन क्रिएशनच्या वतीनं तुझको पुकारे मेरा प्यार या आदरांजलीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हॉटेल ओशो आणि कराडे सिरॅमिक्स यांच्या सहकार्यानं करवीरनगर वाचन मंदिर इथं झालेल्या कार्यक्रमाला प्राचार्य सुरेश गवळी, बाळ कालेकर, शिरीष पाटील आदींच्या उपस्थितीत प्रारंभ झाला। गायिका झिनत शेख यांनी रफींची एकाहून एक गीतं सादर करत रसिकांची वाहवा मिळवली। झिनत शेख यांना अमन पठाण, मुक्तार कोल्हापुरे, बालगायक सिद्धराज पाटील यांनी साथ दिली। सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत रफींची गाणी गाऊन एक वेगळा विक्रम झिनत शेख यांनी नोंदवला। सायंकाळी 5:30 या उपक्रमाची सांगता करण्यात आली। याप्रसंगी डॉक्टर संदीप पाटील यांच्या हस्ते गायकांचा तसंच बाल कलाकाराचा आणि प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला। एक वेगळा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल डॉक्टर संदीप पाटील यांनी सर्वच गायकांचं अभिनंदन केलं। दरम्यान राजारामपुरीतील नलवडे स्टुडिओमध्ये रफींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं। रफींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। कराओके ट्रॅकवर रफींची गीतं गाऊन संजय नलवडे, सूरज नाईक, नितीन सोनटक्के, चंद्रकांत आलमेलकर, मुश्ताक तहसीलदार, प्रशांत सालियन, मोहसिन शेख यांच्यासह अन्य गायकांनी रफींना आदरांजली वाहिली। शिरोळ तालुक्यातील कुरुनवाड भैरेवाडी पुलावरून पंचगंगा नदीच्या महापुरात पोहण्यासाठी उडी मारल्यानं अक्षय किशोर पाटील हा महाविद्यालयीन युवक वाहून गेला होता। सोमवारी दुपारी ही घटना घडली होती। गेल्या 2 दिवसांपासून अक्षयची शोध मोहीम सुरू होती। आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कुरुनवाड पुलालगत पंचगंगा पात्रात अक्षयचा मृतदेह सापडला। पुणे बेंगलोर महामार्गावर आज कागल इथं 2 ठिकाणी वेगवेगळे अपघात झाले। यातील एका अपघातात पाचगाव इथला 1 जण जखमी झाला। पंचायत समिती कार्यालय आणि लक्ष्मी देवालय इथं हे अपघात झाले। पुणे बेंगलोर महामार्गावर कागल पंचायत समिती कार्यालयासमोर केएमटी बसला मोटरसायकल ठोकरल्यानं पाचगाव येथील ओमकार किशोर निकम हा जखमी झाला। सकाळी 8:30 हा अपघात झाला।
MH09BC2175 ही बोंद्रेनगर कागल बस सकाळी कागलकडे येत होती. बस पंचायत समिती कार्यालयासमोर स्टॉपवरील प्रवासी घेण्यासाठी जात असताना या बसला MH09R4872 या मोटरसायकलनं पाठीमागून जोरात धडक दिली. याच्यात ओमकार किशोर निकम हा मोटरसायकलस्वार जखमी झाला. निकमच्या डाव्या पायाला जबर मार लागलाय. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलंय. दरम्यान दुपारी 12:30 पुण्याकडून बेंगलोरला जात असलेल्या ट्रकला अपघात झालाय. ट्रक रस्ता सोडून दुभाजकावर जाऊन थांबला. सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही. या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. NCC ज्युनियर विंग राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत कोल्हापूर गट मुख्यालयाच्या मुलींच्या संघानं मुंबई ए संघावर 35-0 एकतर्फी विजय संपादन केला. कोल्हापूर संघानं संपूर्ण स्पर्धेत आपलं वर्चस्व सिद्ध केल्यानं ऑक्टोबर महिन्यात दिल्लीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी या संघातील 15 खेळाडूंची निवड झाली आहे. NCC ज्युनियर विंग राज्यस्तरीय खो खो स्पर्धा कोल्हापुरात उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेतील अंतिम सामना कोल्हापूर गटमुख्यालयीन संघ विरुद्ध मुंबई ए यांच्यात झाला. कोल्हापूरच्या संघानं 35-0 मुंबई संघावर मात करून विजेतेपद पटकावून स्पर्धेत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. त्यामुळं या संघातील 15 खेळाडूंची निवड ऑक्टोबर महिन्यात दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे. स्पर्धेचा बक्षीस समारंभ गटमुख्यालयाचे ब्रिगेडियर सुभाष दीक्षित यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कर्नर AB बिश्नोई, मेजर डॉक्टर रूपा शहा यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. आंतरगट मुख्यालयीन स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या खेळाडूंना KMC कॉलेजचे प्राचार्य MH बनगर, विशाल उरुणकर, राजन उरुणकर यांचं मार्गदर्शन लाभलं. कुफा स्पोर्ट्सच्या वतीनं घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण 3 गटात झालेल्या स्पर्धेत खेळातील राजकारण, राजकारणांचा खेळ आणि भारतीय समाजाचा खेळाविषयीचा दृष्टिकोन या विषयांवर परखड मतं नोंदवली. छत्रपती राजाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर युनायटेड फुटबॉल असोसिएशननं कुफा स्पोर्ट्स कॉन्टेस्ट ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि खुला गट अशा 3 गटात ही स्पर्धा झाली. खेळातील राजकारण, राजकारण्यांचा खेळ, भारतीय समाजाचा खेळाविषयीचा दृष्टिकोन, ऑलिम्पिक आणि भारत, सद्यस्थिती, खेळ आणि व्यक्तिमत्व विकास आदी या स्पर्धेचे विषय होते. 100 अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. परीक्षक म्हणून दैनिक पुढारीचे उपसंपादक केदार प्रभुणे, दैनिक सकाळचे प्रसाद इनामदार, दैनिक लोकमतचे निनाद काळे, BV भराडे यांनी काम पाहिलं. यावेळी बालगोपाल तालीम मंडळाचे निवास साळोके, कुफाचे अमरदीप कुंडले, अजय पवार, राजू सणगर आदी उपस्थित होते. रोटरीच्या ध्येय धोरणानुसार युवकांनी समाजकार्यात सहभागी व्हावं असं आवाहन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहन मुल्हेरकर यांनी केलं. रोटरॅक्ट क्लबच्या लीडरशिप फोरम कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी युवकांचा सहभाग वाढावा यासाठी रोटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या पदाधिकाऱ्यांना रोटरीची ध्येय धोरणं आणि विविध कार्यांची माहिती देण्यासाठी लीडरशिप फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहन मुल्हेरकर आणि अविनाश पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आलं. रोटरीच्या माध्यमातून समाजकार्य करण्यासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मुल्हेरकर यांनी सांगितलं. योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर समाजातील वंचित घटकांना मदत केली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. DRR म्हणून अश्विन कुंकोळीकर यांची निवड करण्यात आली. यावेळी विक्रांत कदम, श्रीनिवास जोशी, जगदीश चव्हाण, कौस्तुभ गोसावी, श्रेयांश मिर्जे, ऋषिकेश जाधव, राधिका जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा दूध संघ गोकुळच्या वतीनं आज राजाराम महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोहनराव निंबाळकर आणि रोहित बणगर यांचा सत्कार करण्यात आला. महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा दूध संघ गोकुळच्या वतीनं महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या कार्यालयात राजाराम महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. गोकुळचे ज्येष्ठ संचालक आनंदराव पाटील सुयेकर यांच्या हस्ते राजाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी मोहनराव निंबाळकर यांची महाराष्ट्र राज्य सहकार विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानिमित्त गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच रोहित पंडितराव बंडगर PSI परीक्षेत खुल्या गटात राज्यात 12व्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेत. यानिमित्त गोकुळचे संचालक राजकुमार हत्तरगी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक DV घाणेकर यांच्यासह गोकुळचे संचालक उपस्थित होते. सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत 14 मुलांच्या गटात संजीवन पब्लिक स्कूलनं विजेतेपद पटकावलं. अन्य सामन्यांमध्ये एकलव्य, तात्यासाहेब कोरे आणि गणपतराव चौगले या संघांनी विजय मिळवला.
महापालिका स्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात मंगळवारी एकलव्य आणि संजीवन पब्लिक स्कूल यांच्यात अंतिम सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला, मात्र एकही गोल नोंदवता आला नाही. उत्तरार्धातही दोन्ही संघांकडून गोल झाला नाही, त्यामुळे हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. टाय ब्रेकरवर संजीवनच्या संघानं हा सामना 1-0 अशा गोल फरकानं जिंकून अजिंक्यपद पटकावलं. अन्य सामन्यांमध्ये एकलव्य, तात्यासाहेब कोरे आणि गणपतराव चौगुले या संघांनी विजय मिळवला. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या विशेष घडामोडी. रेड झोन मधील नियमावलीमध्ये फेरबदल करण्यासंबंधी आलेल्या ठरावावर महापालिका सभेत जोरदार चर्चा. दुसरीकडे महापालिकेच्या काही जागा विकण्यास मंजुरी. जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला. पश्चिम भागातील मुसळधार पावसानं पुराच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ. एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांच्या साड्या खरेदीत घोटाळा झाल्याचं भुदळगड तालुक्यात उघडकीस. आणि पेट्रोल डिझेलमध्ये पुन्हा एकदा दरवाढ. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.